अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सानपाड़ा में स्वच्छता अभियान का मजाक, शिव जयंती पर भी नहीं हुई कचरे की सफाई, नागरिक नाराज। आम्ही का घाण आहे काय भारताची, आम्हाला कचऱ्यामध्ये या लोकांनी बसवलंय। हा किड्यांमध्ये बसतो आम्ही, तरी कोण नगरपालिका ऍक्शन घेत नाही। मला न्याय हवा आहे। नवी मुंबई में जारी स्वच्छता अभियान किस तरह मजाक बन रहा है, इसका नजारा सानपाड़ा स्टेशन परिसर और सेक्टर 3 के इलाके में देखा जा सकता है। अब इस कूड़े से भरी कुंडी और सड़क पर फैला हुआ कचरा ही देख लीजिए। यहाँ कचरा कुंडी पर साफ लिखा है कि सुबह 9 बजे से दोपहर 3 बजे तक यहाँ का सारा कूड़ा कचरा उठा लिया जाएगा, लेकिन हकीकत में यहाँ कूड़ा जस का तस पड़ा है। जाहिर है, शिव जयंती के उत्सव पर सानपाड़ा के इस मुख्य इलाके में पसरी यह गंदगी स्वच्छता विभाग की नियत और कामकाज की पोल खोलती है। स्थानीय नागरिक इसके लिए स्थानीय नगर सेविका और मनपा अधिकारियों को जिम्मेदार मान रहे हैं। हाँ, इकडे ना स्वच्छता अभियान चालू आहे बोलतात, वाशिममध्ये स्वच्छता अभियान चालू आहे। हे स्वच्छता अभियान आहे का? हे तर कचरा आहे, आम्ही या कचऱ्याच्या बाजूला बसतो। आता किती दिवस झाला आम्हाला, वर्ष झालं आम्ही ते कचऱ्याच्या बाजूला बसतो। पावसामध्ये असे मोठे मोठे किडे येतात, आम्ही त्या किड्यांमधून बसतो। आम्ही आजारी वगैरे पडतो, खूप वास मारतो। इथं म्युन्सिपॅलिटीची गाडी वगैरे उभी राहते, त्याचा घन घन आवाज येतो, सगळा धूर वगैरे, सगळ्या कचऱ्याचं पाणी वगैरे आमच्या मालाचे इथं जातं। आम्ही सगळेजण आम्ही इथं कचऱ्याच्या बाजूला बसतो, तरीही लोक काय बोलत नाही। आणि फक्त 2 दिवस या लोकांनी स्वच्छता अभियान म्हणून कचऱ्याचा डबा बंद केलेला आणि तिकडे नेऊन ठेवलेला टबा इथं पार्किंगमध्ये, परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणून इथं टाकला। पहिला हा कचरा डबा ह्या टपरीच्या इथं होता, तिथून काढून या लोकांनी इथं ठेवला, कारण की ह्या टपरीवाल्याला सोय पाहिजे। आम्ही कुठे जाणार, आम्हाला कचऱ्यामध्ये बसवलं का? आम्ही का घाण आहे काय भारताची, आम्हाला कचऱ्यामध्ये या लोकांनी बसवलंय, याच्यासाठी आम्हाला न्याय हवा आहे। मी आज 15 वर्ष झाले इथं बसतोय, या कचऱ्यामध्ये बसतोय। हे ना, आम्ही धंदा करतो कचरा घेऊन, आम्ही परत त्या कचरकुंडीत टाकतो, पण हे जे टपरीवाले आहेत ते कचरा उचलून डायरेक्ट इथे टाकतात, ते उचलत नाही काय, नाही घाण करून ठेवतात। आणि या कचऱ्यामध्ये आम्ही बसून ह्या किड्यांमध्ये बसतो आम्ही, तरी कोण नगरपालिका ॲक्शन घेत नाही आणि आम्हालाच उचलण्याचा प्रयत्न करते नगरपालिका। हे जी प्रथम नगरपालिकेने नोंद घ्यावी, पालिकेने कचऱ्याच्या डब्यावर वेळ नेवलेली 9 ते 3, पण ती पालिका त्या वेळात येत नाही। आणि आम्ही ज्यावेळेस धंदा लावतो 5 वाजता, त्यावेळेस पालिका येते आणि आम्हाला त्रास देत राहते। तिकडे मोबाईल नंबर पण दिलेला आहे कचरा उचलायचा, पण ते काम करत नाही नगरपालिका। बता दें की सानपाड़ा स्टेशन परिसर और सेक्टर 3 का यह इलाका प्रभाग क्रमांक 76 में आता है। संगीता दिलीप बोराडे यहाँ की नगर सेविका हैं, लेकिन नागरिकों की मान है तो प्रभाग में गंदगी और विकास को लेकर स्थानीय नगर सेविका गंभीर नहीं है और इसीलिए इलाके की यह हालत बनी हुई है। फिलहाल नागरिकों ने यहाँ की गंदगी को तत्काल सफाई कराने की मांग की है। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।